वैजापूर तालुक्यातील भिंगी येथील धरणाच्या दुरुस्तीचे काम अपूर्ण राहिल्याने त्या ठिकाणी पहिल्या दोन पावसातच धरणातील भिंत लीक झाली होती। या भिंतीतून पाणी वाहत असल्याने धरण भरल्यास धरण फुटण्याची शक्यता वर्तवली जात होती। याबाबत मी मराठी न्यूजने सर्वात प्रथम बातमी प्रकाशित केली होती, ज्यानंतर प्रशासनाला जाग आली व तत्काळ दुसऱ्या दिवशी या बंधाऱ्याची पाहणी करण्यासाठी अधिकारी त्या ठिकाणी पोहोचले व त्यांनी तपासणी केली असता त्या ठिकाणी बंधारा लीक होत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले। या घटनेचे गांभीर्य जाणून घेत तहसीलदार सुनील सावंत व जलसंधारण विभागाचे उपविभागीय अभियंता केतन साखरे यांनी तत्काळ दुरुस्ती काम सुरू करण्याचे निर्देश दिले। या बंधाऱ्याची दुरुस्ती काम प्रशासनाकडून सुरू करण्यात आले असून भिंगी गावातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे।